तर करमाळा भूमी अभिलेख कार्यालयामध्ये दिव्यांग व्यक्तीचं आंदोलन करण्यात आलेलं होतं. नोटांचा बंडल घेऊन दिव्यांग व्यक्ती भूमी अभिलेख कार्यालयामध्ये दाखल झाला. अधिकाऱ्याकडून काम होण्यास दिरंगाई होत असल्याचा आरोप यावेळेला त्या व्यक्तीकडनं करण्यात आलेला होता. खरेदी नोंदणीसाठी 4 महिन्यांपासून कार्यालयात फेऱ्या मारत असलो तरी अधिकाऱ्यांकडून काम होत नसल्यानं त्यांनी हे आंदोलन केलं. प्रहार संघटनेकडून देखील या आंदोलनामध्ये सहभाग घेत प्रहारनं देखील हे आंदोलन जे आहे ते केल्याचं पाहायला मिळतं. जमीन निपटारा व्यवस्थितपणे केलेला आहे. प्रलंबित त्याची तारखा बघून मी चार्ज घेतलेली आकडेवारी आणि आज रोजीची आकडेवारी याच्यात बरीचशी संख्या कमी झालेली आहे. इथून पुढेही ज्यांची प्रलंबित कामं आहेत किंवा रेग्युलर जी आहेत ती नियमाप्रमाणे करण्याची आम्ही दक्षता घेत आहोत.